नाशिक शहरात गंजमा श्रमिक नगर ही 450 कुटुंबांची लोकवस्ती आहे, परंतु गेल्या 2 वर्षापासून महानगरपालिकेने गटार न साफ केल्यामुळं गटाराचं पाणी रस्त्यावर आणि लोकांच्या घरात शिरत होतं। त्यावर मी व्हिडिओ बनवला होता। व्हिडिओ बनवल्यानंतर नगरसेवक भुयारी गटार अधिकारी यांना दाखवून हा प्रश्न सोडून घेतला। पाहूया की कशा पद्धतीने आम्हाला छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा लागत। या घाण पाण्यामुळे आम्हाला आजारी पडू राहिलो, सारखे दवाखान्यात पडू राहिलो, कोणाला खोकले येऊ राहिले, कोणाला थंडी ताप येऊ लागले। आम्ही गरीब लोकांनी दवाखाने करायचे, काही घाण पाण्यामुळे अशा बिमाऱ्या वाढू राहिल्या, कोणी आमच्याकडे लक्ष देऊन नाही राहिलं। 10-15 वर्ष झाले गटर बांधलेली आहे, आता किती वर्ष 10-15 वर्षापासून ती चकअप झालेली आहे, त्याच्यामुळे आमच्या घरात सर्व पाणी यायला लागले। आम्ही रोज ते पाणी उपसू उपसू टाकू राहिलो, मग नंतर मग आंघोळी पांघोळी करू लागलो, पुऱ्या घरांमध्ये आमचं पाणी घुसतंय गटरचं। एवढं पाणी घरामध्ये लेकर माझे झोपायचे माहिती का, सगळं पाणी घाण त्यांच्या खाली, त्याच्यामुळे ती फरक वरंडी केली तर लोक अजिबात लक्ष असे देत नाही ती। 20 दिवसापूर्वी त्यावर मी व्हिडिओ बनवून ती समस्या सोडवण्याची सुरुवात केली। नगरसेवकाच्या नावाने आणि नाशिक महानगरपालिकेचे भुयारी गटार विभागाच्या नावाने 2 अर्ज तयार केले। आम्ही 20 महिला मिळून स्थानिक नगरसेवक यांना भेटलो आणि त्यांना अर्जही दिला। कॅमेऱ्यामध्ये समस्येचे व्हिडिओ शूटिंगही दाखवले। ते शूटिंग वगैरे केलं होतं ना, मग ते आम्ही नगरसेवकांकडे गेलो, माझी तब्येत बरी नव्हती तर मी गेले नाही, तर मग आमचं शूटिंग वगैरे गेलं, मग ते बाहेर माणसं आले, मग त्यांनी गाळवेळ काढून घेतला। साफ झाले नाले? आता नाली साफ झाली। ते तुमचे नाले साफ झाल्यात आम्हाला बरं वाटतंय। का बरं? असंच बा आमच्या नाले वगैरे साफ करत राहावा त्यांनी 5-6 महिन्यातनं, अशी आमची इच्छा आहे। बाबा पाणी काढून फेकायची प्रत्येकाच्या आंघोळीचं, पण आता ते थोडं गाळबीळ काढला वाटतं काल, तर आता जाऊ लागलं थोडं। ते नव्हते काढत पण आणलं, त्याला बळजबरी आणलं, पण दिलं ते काढून, तर पाणी थोडस जायला लागलं। लयच त्रास होत त्या शेजारच्या बायचे, तर अक्षरशः पाणी घरात गेले होते। मी समुदायाची आभारी आहे की त्यांनी एकत्रितपणे सोबत राहून सनी हा प्रश्न सोडवण्यासाठी साथ दिली। तशी स्थानिक नगरसेवक भुयारी गटार अधिकारी ठेकेदार यांची आभारी आहे की त्यांनी व्हिडिओ बघून सनी लगेच ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करून दिले। मला आनंद होतो की माझ्या व्हिडिओमुळे 450 कुटुंबाचा ड्रेनेजचा प्रश्न सुटला आणि 3000 लोकांच्या आरोग्याची समस्या सुटली। मी माया खोडवे, श्रमिक नगर, नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी।